त्यांचे चिरंजीव म्हणाले हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत, वेगवेगळ्या भूमिका आहेत, आणि म्हणजे हे तुम्ही ठरवल्यासारखं करताय, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही या राज्याचं आणि देशाचं। आणि म्हणून राहुल गांधी यांनी जो सावरकरांचा अपमान केलेला आहे, या अपमानाचा संपूर्ण राज्यामध्ये आज सावरकर प्रेमी रस्त्यावर उतरलेले आहेत। पक्षीय भेद बाजूला ठेवून हे सर्व लोक उतरलेत, कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशभक्त होते, त्याने देशाला आजादी मिळवून दिली, स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांचा त्याग त्याच्यामध्ये आहे, देशभक्ती आहे, राष्ट्रभक्ती आहे, आणि यामुळेच आमचं देखील विधानसभेच्या प्रांगणामध्ये जे आमच्या आमदारांनी शिवसेना भाजपा युतीच्या आमदारांनी जे आंदोलन केलं हे त्याचा एक परिपाक आहे, ते एक चीड आहे, तो संतापनावर झाला आणि म्हणून ते आंदोलन झालेलं आहे। आणि म्हणून जे जे देशभक्त जे आहेत त्यांच्या विरुद्ध जे जे बोलतील त्यांच्या विरुद्ध ह्या महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर उतरेल अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी या राहुल गांधी यांच्या जे काय त्यांनी अपमानजनक जे कृत्य केलेलं आहे, जे भाष्य केलेलं आहे, आणि वारंवार हे जाणीवपूर्वक केलं जातं, आणि म्हणून राहुल गांधींचा मी या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो, त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि दुसरं याच्यामध्ये जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे, एक चीड आहे, आणि मी आता याच्यापेक्षा जास्तीचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल, त्यागाबद्दल मी जास्तीचं बोलू इच्छित नाही, परंतु ही चीड आणि संताप जो लोकांच्या मनामध्ये या देशातल्या आणि राज्यातल्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण राज्यभर सावरकरांच्याबद्दल एक त्यांचा त्याग आणि त्यांचं जे काही देशभक्ती आहे, त्यांचं या देशाप्रती समर्पण जे आहे, या समर्पणाच्या निमित्त या ठिकाणी राज्यभरामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यात विधानसभा क्षेत्रामध्ये एक सावरकर गौरव यात्रा या ठिकाणी सर्व जनता या ठिकाणी सुरू करणार आहे।